सिहोरा में 17 फरवरी दिन शुक्रवार को धम्म प्रबोधन यात्रा का स्वागत सम्राट अशोक बुद्ध विहार में किया गया। 16 फरवरी से 18 फरवरी तक यह यात्रा पूरे भंडारा जिले में भ्रमण कर बुद्ध शासक बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके बुद्ध धर्म मिशन समृद्ध कार्य के लिए बौद्ध बंधु तक बाबा साहेब के विचारों को पहुंचने के लिए पूर्व आईएएस अधिकारी आयु श्याम तावड़े कर रहे हैं। उन्होंने अपने संवाद में कहा कि प्रत्येक व्यक्ति तक धम्म पहुंचना चाहिए। समाज हित के लिए 3 बात पंचशील अष्टशील व अष्टांग गीत यह मार्ग याद रखना चाहिए और समाज के हित के लिए अनेक उद्देश्य सामने रखे गए। इस अवसर पर सिहोरा में स्वागत में सुशीला महाजन, गंगाबाई बाम्बोडे, संध्या ठोने, नेहा मिश्राम, बबीता शामकुवर, राकेश भूरचार, शैलेश नागदेव, रोहन मिश्राम, राजू घोड़ीचोर, चंदू बनसोड़, धीरज गजबी ने किया। लोकांना शील सदाचारी करणे, लोकांनी पंचशील अष्टशील व अष्टांग मार्गांचं पालन करणे यासाठी त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी धम्म प्रबोधन यात्रा 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत भंडारा जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यांमध्ये ही यात्रा काढण्यात आलेली आहे। सर्व तालुक्यांना आम्ही भेट देणार आहोत आणि लोकांना बाबासाहेबांनी जे बुद्धाचा जो धम्म समजावून सांगितला त्यानुसार पंचशील अष्टशील अष्टांग मार्ग पालन करावे म्हणून आम्ही सांगणार आहोत आणि पुढे या उपासक उपासिकांमधून धम्म प्रचारक निर्माण करणे ही या धम्म प्रबोधन यात्रेचं एक उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून बुद्धाचा धम्म हा समृद्ध होईल आणि बाबासाहेबाचं धम्म मिशन समृद्ध होईल या दृष्टिकोनातून ही धम्म प्रबोधन यात्रा आजचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याला आम्हाला खूप छान चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि लोकांमध्ये धम्मपालनाविषयीची आस्था निर्माण होत आहे। आपण कोण आणि तुमच्यासोबत कोण व्यक्ती आले आहेत? नाही, मी श्याम तागडे, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहे। मी 24 वर्षापासून धम्माचं पालन करतो, धम्म प्रशिक्षक आहे मी आणि माझ्यासोबत आमचे धम्म सहकारी आहेत राघवन कुंभारेजी, अनिलजी बाबे, रतन कुंभारे, अशोक हुंडे आणि इतर अनेक उपासक उपासिका म्हणजे आमचे धम्म सहकारी। एनबीसी न्यूज के लिए सिहोरा से रणधीर नीमा की रिपोर्ट।